तर विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल. आज आपण बघणार आहोत महा TET म्हणजेच महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षामधील मराठी विभागातील मराठी व्याकरण. तर सुरुवातीला आहे वर्ण विचार. आपल्या मुखावाटे निघणाऱ्या बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. वर्ण म्हणजे काय? तर रंग. मुखावाटून बाहेर पडलेले मूलध्वनी हवेतून विरून जाऊ नयेत म्हणून ते विशिष्ट रंगांनी लिहून ठेवले जातात, म्हणून त्यांना वर्ण असे म्हणतात. आता वर्णाची व्याख्या सुरुवातीला आहे मोर केशव दामले यांची व्याख्या आहे. मुखावाटे उच्चारल्या जाणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. त्यांनी शास्त्रीय मराठी व्याकरण हा ग्रंथ लिहिला 1911 साली. त्यानंतर आहे दादोबा पांडुरंग तरखडकर. अपासून अपर्यंतच्या मूळ अक्षरांना सर्व वर्ण असे म्हणतात. त्यांनी लिहिलेला ग्रंथ महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे 1836 साली प्रसिद्ध झाले. त्यानंतर दुसरा ग्रंथ आहे मराठी लघुलेखन. त्यांना लोकहितवादींनी मराठी भाषेचे पाणिनी असे देखील म्हटले आहे. त्यानंतर तिसरे आहे कृष्णशास्त्री चिंपळूणकर म्हणजेच बृहस्पती. बोलण्यात हुशार असलेला किंवा त्याचे वक्तृत्व चांगले आहे असा देवांचा गुरु म्हणून ना कृष्णशास्त्री चिंपळूणकर यांची ख्याती आहे. कंठ टाळू ई अवयांना जे मुखद मूलध्वनी उच्चारले जातात त्यांना वर्ण असे म्हणतात. त्यांना ओक यांनी मराठी भाषेचे जॉन्सन असे म्हटले आहेत. तर त्यांना मराठी व्याकरणातील निबंध 1800 हा ग्रंथ लिहिला. त्यानंतर आहे चौथी व्याख्या आहे विष्णुशास्त्री चिंपळूणकर यांची. विष्णुशास्त्री चिंपळूणकर हे कृष्णशास्त्री चिंपळूणकर यांचे सुपुत्र होत. त्यांना मराठी भाषेचे शिवाजी असे संबोधले जातं. त्यानंतर आहे मूलध्वनी. मूलध्वनी कशाला म्हणायच्या? तर ज्वाध्वनीचे अधिक विभाजन होऊ शकत नाही अशा ध्वनींना मूलध्वनी असे म्हणतात. जे ध्वनी चिन्हांकित करता येतात अशा ध्वनींना मूलध्वनी असे म्हणतात. ध्वनी हे भाषेचे मूलभूत घटक आहेत. मूलध्वनी बरोबर वर्ण बरोबर स्वर. मूलध्वनी आणि वर्ण यातील फरक काय? तर मूलध्वनी आणि वर्ण, मूलध्वनी हे अमूर्त स्वरूपाचे असतात, वर्ण हे मूर्त स्वरूपाचे असतात. मूलध्वनी जिवंत प्रवाही व परिवर्तनशील असतात, तर वर्ण हे स्थिर कृत्रिम व बद्ध असतात. मूलध्वनीचे लिखित स्वरूप म्हणजेच वर्ण होय. मराठी भाषेत 50 वर्ण आहेत. वर्णमाला किंवा मूळाक्षरे. अपासून अपर्यंतच्या स्वर्णांना वर्णमाला असे म्हणतात. स्वर अ आई ई उ रू रु लु ए ऐ ओ औ अम आणि स्वरादी आहेत अम आणि आहा. व्यंजने आहेत कठोर व्यंजने, मृदुव्यंजने आणि अनुनासिका व्यंजने असे 3 प्रकार पडतात. कठोर व्यंजनामध्ये येतात क ख च छ ट ठ त थ प भ. तर मृदुवर्णामध्ये येतात ग घ च झ ड ध द ध ब भ. आणि अनुसंस्कामध्ये येतात य ज्ञ न न आणि म. य र ल व श स ह ळ. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील भागात आपण या पुढील विधी व्हिडिओ घेऊ.